अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच व सदस्यांना मुदतवाढ देणे घटनाविरोधी असल्यामुळे मनात असूनही मी ते देऊ शकत नाही, असे स्पष्टीकरण ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहे। राज्यातील 14,000 ग्रामपंचायतीच्या मुदत संपतील त्याप्रमाणे प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे। अनेक ग्रामपंचायतीचे जे सदस्य आणि सरपंच हे सातत्यानं विचारणा करतायत की बाबा आम्हाला का मुदतवाढ दिली नाही, तुमचे साखर संघ, तुमच्या जिल्हा बँका, तुमच्या इतर सहकारी संस्थेला तुम्ही मुदतवाढ घेतली आणि आम्हाला का मुदतवाढ मिळत नाही, असा प्रश्न ते सातत्यानं विचारतायत। मला अतिशय विनयशीलपणानं त्यांना सांगितलं पाहिजे, ज्यावेळा केंद्र सरकारनं 73 घटना दुरुस्ती केली आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीत हा कायदा आणला, त्यावेळेला लोकसभा आणि विधानसभा यांची ज्या पद्धतीनं 5 वर्षांची मुदत आहे तशीच मुदत ठेवण्याचा कायदा ह्या केंद्रात करण्यात आला। त्याप्रमाणे राज्यामध्ये केंद्रात ज्याप्रमाणे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीसाठी आयोग नेमला, तसा राज्याच्या या निवडणुकासाठी निवडणूक आयोग नेमला गेला आणि या निवडणुका सुरू झाल्या। त्यामुळे आमच्या मनात असून सुद्धा शासनाला असं वाटत होतं की आहे या सरपंचाने त्याच्या सदस्यांना मुदतवाढ द्यावी, कोरोनाचं महाभयंकर संकट त्याच्याशी आपला सगळं राज्य संघर्ष करायला लागलेला आहे आणि ग्राम समितीच्या सभेच्या अध्यक्षाखाली हे सरपंच आहेत, परंतु नाईलाजानं हा निर्णय आम्हाला घ्यावा लागला। काही लोक विचारत आहेत की बा नागपूर, वाशिम, अकोला, नंदुरबार या जिल्हा परिषदा मुदतवाढ कशी मिळाली होती, ती मुदतवाढ ही बेकायदेशीर देण्यात आलेली होती। सुप्रीम कोर्टानं त्याला तात्काळ निवडणुका घेण्यासाठीचे आदेश दिले आणि आज आमच्याकडे ह्या सगळ्या जिल्हा परिषदेचे नवीन जे पदाधिकारी आलेले आहेत ते म्हणत आहेत की हा बेकायदेशीर कारभार झालेला आहे, ज्यांनी हा प्रशासक नियुक्त बॉडीला मुदतवाढ दिली आणि ज्यांनी बेकायदेशीर कारभार केला त्यांचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे, असं सातत्यानं आग्रहाने त्याची मागणी आहे। तर मी सर्व ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की अतिशय नाईलाजानं हा आम्हाला निर्णय घ्यावा लागला। प्रशासक सरकारी नेमायचा असेल तर तो विस्तार अधिकारी नेमला पाहिजे असा कायदा होता, तेवढ्या विस्तार अधिकाऱ्याची पदं आमच्याकडे नाहीत। जवळजवळ 14,000 ग्रामपंचायतीच्या निवडणुका आता लागणार होत्या आणि म्हणून शासनानं हा अधिकार आपल्याकडे घेतला। परवा झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा ठराव करून अध्यादेश काढण्यासाठी आता राज्यपालाकडे पाठवलं जाईल आणि त्यानंतर ज्यांच्या ज्यांच्या मुदती संपलेल्या आहेत तिथं प्रशासक नियुक्त केला जाईल। मला वाटतं हा गैरसमज दूर व्हावा या हेतूनं मी हे निवेदन केलेलं आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।